खुनाच्या गुन्ह्यामध्ये तपास करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांची अखेर निलंबन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांनी केली. अहमदनगर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 302 गुन्ह्यात हलगर्जीपणा केलेल्या पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली. 2017 भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश काळे या इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. तब्बल 3 वर्षांनी या प्रकरणातील रमेश काळे याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालात सदरचा मृत्यू हा इथेलॉनची दारू आणि मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांनी या प्रकरणातील आरोपी 302 सारख्या गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेस पात्र आहे असा अहवाल दिला होता. 1 वर्ष हा अहवाल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी कुठलीही कारवाई न करता पेंडिंग ठेवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता त्यांना हा गुन्हा अकस्मात मृत्यूची नोंद मध्ये दिसून आला. मनोज पाटील यांनी तात्काळ हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणात पोलीस स्टेशनचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना तडकी फडकी निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले. त्यानंतर प्रवीण पाटील यांचा अखेर निलंबन करण्यात आलं. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, भिंगार.